श्री एस आर ठाकूर प्रस्तुत इयत्ता नववी विषय गणित भाग दोन म्हणजेच भूमिती द्वितीय घटक चाचणी उत्तरासह कृतीपत्रिका चाचणी क्रमांक एक गुण वीस वेळ एक तास विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा द्वितीय घटक चाचणी इयत्ता नववी विषय गणित भाग दोन म्हणजेच भूमिती विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काळजीपूर्वक पहा आणि दिलेला पेपर सुंदर हस्ताक्षरात लिहा प्रश्न क्रमांक एक पुढीलपैकी कोणतेही पाच उपप्रश्न सोडवा गुण पाच प्रश्न क्रमांक एक खालील बिंदू कोणत्या चरणात असेल ज्याचे दोन्ही निर्देशक धन आहेत योग्य उत्तर आहे पहिले चरण प्रश्न क्रमांक दोन त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात पर्याय ए परिवर्तुळ पर्याय बी अंतवर्तुळ पर्याय सी उत्करूप वर्तुळ पर्याय डी उत्क वर्तुळ योग्य उत्तर आहे पर्याय ए परिवर्तुळ प्रश्न क्रमांक तीन एक साक्षाचे समीकरण लिहा योग्य उत्तर आहे वाय बरोबर शून्य प्रश्न क्रमांक चार आकृतीवरून खालील उत्तरे लिहा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि दिलेली चौकटी काळजीपूर्वक भरा उत्तर दिलेली आहेत जीवा बी सी आणि डी सी व्यास डी सी त्रिजा ओ ए ओ सी आणि ओ डी केंद्रबिंदू ओ प्रश्न क्रमांक पाच पुढील तक्ता पूर्ण करा निर्देशक चरण अक्ष निर्देशक वजा दोन वजा तीन चरण अक्ष तीन चरण निर्देशक शून्य वजा चार चरण अक्ष वाय अक्ष निर्देशक पाच एक चरण अक्ष पहिले चरण निर्देशक वजा चार आणि शून्य चरण अक्ष आहे एक्स अक्ष प्रश्न क्रमांक सहा एका वर्तुळाची त्रिज्या दहा सेंटीमीटर असून त्याच्या एका जीवेचे केंद्रापासूनचे अंतर सहा सेंटीमीटर आहे तर त्या जीवेची लांबी किती पर्याय ए सोळा सेंटीमीटर पर्याय बी आठ सेंटीमीटर पर्याय सी बारा सेंटीमीटर पर्याय डी बत्तीस सेंटीमीटर योग्य उत्तर आहे सी बारा सेंटीमीटर प्रश्न क्रमांक दोन पुढीलपैकी कोणतेही तीन उपप्रश्न सोडवा गुण सहा प्रश्न क्रमांक एक खाली दिलेले बिंदू कोणत्या चरणात किंवा कोणत्या आक्षावर आहेत ते लिहा ए वजा तीन दोन चरण दोन बी वजा पाच वजा दोन चरण K, तीन के तीन आणि एक चरण एक डी शून्य वजा दहा वाय अक्ष प्रश्न क्रमांक दोन प्रमेय वर्तुळाच्या केंद्रातून जिवेवर काढलेलं लंब जिवेस दुभागतो हे स्पष्ट करा पक्ष केंद्र असलेल्या वर्तुळात रेख जीवा आहे डी पी लंब ए बी साध्य रेख ए पी एकरूप रेख बी पी पहिल्या चौकटीत आपण लिहायचं आहे ओ पी बी दुसऱ्या चौकटीत ओ पी तिसऱ्या चौकटीत ओ बी आणि चौथ्या चौकटीत ओ पी बी प्रश्न क्रमांक तीन एक ए पाच सहा प्रश्न क्रमांक दोन बी वजा तीन वजा चार प्रश्न क्रमांक तीन सी सहा वजा पाच आणि प्रश्न क्रमांक चार डी वजा दोन चार विद्यार्थी मित्रांनो हे बिंदू आपण आलेखावर निश्चित करणे आवश्यक आहे आपल्याला उत्तर थेट दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा या आलेखाचे निरीक्षण करून हे बिंदू कसे निश्चित केलेत ते पहा प्रश्न क्रमांक चार वाय अक्षाला समांतर आणि त्या अक्षाच्या डावीकडील सात एकक -एक अंतरावरील रेषेचे समीकरण लिहा विद्यार्थी मित्रांनो येथे उदाहरण थेट सोडवून दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक पाच आकृतीत ओ केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळात वर्तुळ केंद्रापासून जिवेचे अंतर पाच सेंटीमीटर आहे रेख ओ एम लंबरेख ए बी एम बरोबर बारा तर वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी काढा विद्यार्थी मित्रांनो या आकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा आपल्याला इथे उदाहरण सोडवून दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा प्रश्न क्रमांक तीन पुढीलपैकी कोणतेही तीन उपप्रश्न सोडवा गुण नऊ प्रश्न क्रमांक एक त्रिकोण सी असा काढा की मापकोन बी बरोबर शंभर अंश बी सी बरोबर सहा पॉईंट चार सेंटीमीटर सी बरोबर पन्नास अंश या त्रिकोणाचे अंतर्वर्तुळ काढा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे अंतर्वर्तुळ काढून दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा आणि अशाच प्रकारे अंतर्वर्तुळ काढण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक दोन खालील समीकरणाचे आलेख एकाच निर्देशक पद्धतीने काढा एक्स अधिक चार बरोबर शून्य वाय वजा एक बरोबर शून्य आणि तीन वाय वजा पंधरा बरोबर शून्य अशा प्रकारे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे आपण आलेख पद्धतीनं ते सोडवणे आवश्यक आहे इथे उत्तर आलेख पद्धतीनं दिलेले आहे ते काळजीपूर्वक पहा तसेच उदाहरण सुद्धा सोडून दिलेले आहे ते सुद्धा पहा प्रश्न क्रमांक तीन एका वर्तुळाची त्रिज्या वीस सेंटीमीटर आहे या वर्तुळाची एक जीवा वर्तुळाच्या केंद्रापासून बारा सेंटीमीटर अंतरावर आहे तर त्या जीवेची लांबी ठरवा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे उदाहरण थेट सोडवून दिलेले आहे ते लिहा पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर करून हे उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक चार त्रिकोण ई एफ काढा डी बरोबर ई एफ बरोबर सहा कोन एफ बरोबर पंचेचाळीस अंश या त्रिकोणाचे परिवर्तुळ काढा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला इथे परिवर्तळ काढून दिलेले आहे ते काळजीपूरक पहा दिलेली कृती व्यवस्थित करा आणि त्यानुसार परिवर्तळ काढण्याचा प्रयत्न करा प्रश्न क्रमांक पाच आकृतीत काही बिंदू दाखवले आहेत खालील प्रश्नांची उत्तरे लिहा विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या आलेखाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा प्रश्न क्रमांक एक बिंदू क्यू व बिंदू एम या बिंदूंचे निर्देशक लिहा योग्य उत्तर आहे क्यू बिंदूचे निर्देशक वजा तीन आणि दोन एम बिंदूचे निर्देशक तीन आणि शून्य प्रश्न क्रमांक दोन टी व एम या बिंदूचे निर्देशक लिहा टी बिंदूचे निर्देशक शून्य आणि वजा दोन आणि एम बिंदूचे निर्देशक तीन आणि शून्य प्रश्न क्रमांक तीन तिसऱ्या चरणात कोणता बिंदू आहे विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर आहे तिसऱ्या चरणात एस हा बिंदू आहे विद्यार्थी मित्रांनो हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे दिलेल्या या पेपरचे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि दिलेला हा पेपर सुंदर हस्ताक्षरात फुलस्केप पेपरवर लिहा विद्यार्थी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद